सस्नेह निमंत्रण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण करणे. लोकार्पण सोहळा. माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण, माननीय मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या शुभ हस्ते. प्रमुख अतिथी माननीय नामदार श्री दीपक केसरकर, माननीय मंत्री शालेय शिक्षण मराठी भाषा महाराष्ट्र राज्य, माननीय श्री नारायण राणे, माननीय लोकसभा सदस्य रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ, माननीय श्री निरंजन डावखरे विधान परिषद सदस्य, माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे विधान परिषद सदस्य, माननीय श्री वैभव नाईक विधानसभा सदस्य, माननीय श्री नितेश राणे विधानसभा सदस्य. विशेष उपस्थिती श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर, अतिरिक्त प्रमुख सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य, श्री सदाशिव साळुंके सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य, श्री संजय दशपुते सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य, श्री संतोष कुमार झा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोकण रेल्वे कॉर्पोरेशन, श्री शरद राजभोज मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण, श्री किशोर तावडे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग. या सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता संपन्न होत आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपले विनीत श्री मिलिंद कुलकर्णी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी, श्री महेंद्र किणी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी, श्री धीरज कुमार पिसाळ सहाय्यक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 कुडाळ.